नमस्कार मित्रांनो, सत्यनंदा ग्रुप या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडावरील वॉटर शूट कसं काढायचं आता ह्याविषयी आजचा व्हिडिओ आहे. तर हे पहा, तर हे पहिल्या वर्षा फळाचं झाड आहे. तर ह्याच्यावरती अशा प्रकारचे जे वॉटर शूट आलेले आहे किंवा हे नव्हती, तर हे अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे. तर हे बघा, बुडावरती वगैरे जे वॉटर शूट आलेलं आहे नवीन, तर ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. ते बुडातून आलेलं जे नवीन वॉटर शूट आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे, ज्याला आपण नवती म्हणतो. तर ती नवती पूर्ण काढून घ्यायची आहे. अशा प्रकारची बुडावरली नवती नवीन तर ती काढून घ्यायची आहे, त्याचा काय उपयोग नाही. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही बुडावरली नवती कमी करत नाही तोपर्यंत झाडावरती पूर्णपणे कळी निघत नाही. तर मध्ये जे पाऊस चालू होता बऱ्याच लोक बऱ्याच भागात, तर त्यामुळं काय झालं की ज्यांची बाग इथे फवारणी करून पानगळ केलेली होती आणि कळी स्टेजला होती, तर त्या झाडाला वॉटर शूट भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे पावसामुळं. तर अशा प्रकारचं तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बागेवरचं वॉटर शूट काढून टाकायचं आहे, की जेणेकरून जी बाग हे पूर्णपणे मोकळी होईल जे नवीन वॉटर शूट निघून आणि नवीन फुलधारणा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यायची आहे. तर मी बघा, डेमोसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन झाडावरचं वॉटर शूट ज्याला आपण नवती म्हणतो, तर ते अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. आणि पूर्ण नवती काढल्यानंतर तर त्या बागेला नक्कीच दुसरी कळी भरपूर प्रमाणात निघण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर कळीसाठी स्प्रे घेणेसुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. तर हे आता बघा, हे पहिल्या वर्षीचं झाड आहे, म्हणजे पहिलं पीक धरत आहे याचं. तर मी अशा प्रकारे याची कळी आपलं वॉटर शूट काढलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वॉटर शूट काढून आपले झाड व्यवस्थित करू शकता. शेंड्यावरील वॉटर शूट जास्त प्रमाणात काढू नका. तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो.